रायगड जिल्ह्यात जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं महाड, पोलादपूर, नागोठणे आणि इतर ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानी झालीय. काही ठिकाणी डोंगर खचले, रस्ते वाहून गेले, संपूर्ण महाड शहर पुराच्या पाण्यानं वेढलं होतं. त्यामुळे महाड शहरवासियांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आणि हानी झालीय. दरम्यान अजूनही प्रशासनानं पंचनामे केले नसल्यामुळं तसेच नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळं महाड शहर आणि इतर भागातील ग्रामस्थ माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाड इथं मोर्चा काढला. त्यावेळी महाड उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन देखील देण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा. पावसानं नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून मदत द्या. खचलेल्या रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करा. अशा विविध मागण्या या मोर्चाद्वारे मांडण्यात आल्या. दरम्यान यावेळी माजी आमदार माणिक जगताप यांनी काय म्हटलंय पाहूयात. प्रति माणशी 5,000 रुपये दिला पाहिजे. ज्या दुकानदारांना तातडीने मदत द्यायची, डबरीधारकांना मदत द्यायची, त्यांना सानुग्रह अनुदान या ठिकाणी दिलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तगाई कर्ज दिलं पाहिजे. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना जो शासन निर्णय असतो तो हेक्टरी असतो. कोकणातली शेती ही अतिशय छोटी आहे. चोंड्याची शेती आहे, छोटी छोटी पट्टीची शेती आहे, गुंट्याची शेती आहे. ती हेक्टरमध्ये मांडली जात नाही, ती घाटावरती आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला प्रति गुंटा हा साधारणतः 1,500 रुपये तरी कमीत कमी मिळायला पाहिजे. म्हणजे आम्ही एकरी 60,000 ते 70,000 रुपये या ठिकाणी मिळवतो. ही अवाजवी नाही. जी बांधबंदिशी करायची त्याच्यासाठी पैसे मिळाले पाहिजे. जी घरं नादुरुस्त झालेली आहेत त्यांना अंशतः मदत जी 6,000 आहे त्याच्याऐवजी ती 50,000 असली पाहिजे. आणि या ठिकाणी पूर्ण नवीन घर बांधण्यासाठी किमान 2,00,000 रुपये तरी असले पाहिजेत. अशा ह्या प्रकारच्या आमच्या सगळ्या मागण्या आहेत. या ठिकाणी भोरघाट बंद झाला आहे, तो तातडीने सुरू झाला पाहिजे. दादलीचा पूल या ठिकाणी बंद पडत आलेला आहे, तो कधी कोसळेल, तो नवीन पूल त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे. या ठिकाणी महाड शहरात पाणी येतं, या ठिकाणी संरक्षण भिंत जे ऑलरेडी प्रस्ताव गेलेला आहे त्याला मंजुरी द्या. उपाययोजना सरकार करतच नाही, उलट आमची क्रूर चष्टा या ठिकाणी करते. ह्या आमच्या मागण्या आणि हे आमचा हा उभा संघर्ष आहे.